मवियाचं ठरलं, सांगलीची जागा ठाकरे गटच लढवणार, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील उमेदवार. महाविकास आघाडीचा सांगली लोकसभा जागेचा तिढा सुटलेला आहे, सांगलीची जागा शिवसेना ठाकरे गटच लढवणार हे आता ठरलेलं आहे. शनिवारी रात्री महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. बैठकीत वरिष्ठ नेत्यांनी महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे आता सांगलीची जागा ठाकरे गटाकडे जाणार आहे. सांगली लोकसभा मतदारसंघाच्या जागेवर शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस दोन्ही आग्रही पाहायला मिळाले, त्यामुळे वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत अखेर हा निर्णय घेण्यात आला आहे. सांगली लोकसभेच्या जागेवर शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात रस्सीखेच सुरू असल्याचं बोललं जात होतं, मात्र आता ही अडचण दूर झाली आहे. मवियाच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत ही जागा ठाकरे गटासाठी सोडण्यावर एकमत झालेलं आहे. सांगली लोकसभेसाठी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार असणार आहेत. काही दिवसांपूर्वीच चंद्रहार पाटील यांनी शक्तीप्रदर्शन करत मातोश्रीवर जाऊन पक्षप्रवेश केला होता. चंद्रहार पाटीलच शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार असणार आहेत, आता यावर शिक्कामोर्तब झालं आहे. स्वतः शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे चंद्रहार पाटलांच्या प्रचारासाठी सांगली सभा घेणार आहेत. 21 मार्चला सांगली आणि मिरजमध्ये चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे जनसंवाद मेळावा घेणार आहेत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.